दिवाळी दरम्यान आपण दिव्यांची पूजा करून समाजातील अंधकार दूर होऊन सर्वत्र प्रकाश हो याकरिता प्रार्थना करतो. याच पार्श्वभूमीवर पनवेल शहरात दीपोत्सव साजरा झाला. दिव्यांच्या या लख्ख प्रकाशामुळे पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, CKT महाविद्यालयाच्या NNS विभाग, सोसायटी मित्रमंडळ आणि संस्कार भारती पनवेल समितीच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव शनिवारी साजरा झाला. यावेळी वडाळे तलाव परिसर दिव्यांचा प्रकाशाने सजला होता. या प्रकाशाच्या उत्सवाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75व्या वर्षांची प्रतिकृती दिव्यांच्या माध्यमातून साकारली होती, त्यामुळे पनवेल नगरी ही दीपावलीमय होताना दिसून आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, संतोष शेट्टी, नितीन पाटील, अजय बहिरा, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंडे, नीता माळी, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, खजिनदार संजय जैन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, वर्षा प्रशांत ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पनवेलकर उपस्थित होते आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना या दिवाळी सणाच्या प्रत्येक महत्वाच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. धनत्रयोदशी हा सण साजरा करत असताना आपण प्रत्येक जण एकमेकांना आपल्या जवळच्या धनाची वृद्धी व्हावी म्हणून शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना आपण प्रत्येकाला स्वास्थ्यपूर्ण राहावं यासाठी देखील आज शुभेच्छा देतो. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण सगळ्यात जास्त कुठल्या एखाद्या विषयाचा विचार केला असेल तो म्हणजे आपलं आपल्या परिवाराचं स्वास्थ्य. तर आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना उत्तम स्वास्थ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या सर्वांना स्वास्थ्याच्या शुभेच्छा देत असताना आपण सर्वच जण आपल्या भारतीय संस्कृतीचं गुणगान करतो. ती संस्कृती देण्यापेक्षा देण्यावरती विश्वास ठेवणारी आहे. तर या आजच्या दिवाळीच्या दिवशी जसा आपल्या घरी दिवा लागावा, आपली दिवाळी सोनेरी व्हावी म्हणून जसं आपण प्रयत्न करतो, तसंच आपल्या अवतीभोवती कोणालाही दुःखाच्या अंधारात राहावं लागू नये, त्याच्या जीवनामध्ये सुखाचा दिवा कसा लावता येईल याहीसाठी विचार करत राहूया. आणि त्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन हे आपण घडवूया. आणि या देशाला समृद्ध करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांमध्ये हातभार लावूया.